पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर, सुधीर मुनगंटीवारांसाठी मोदी प्रचाराच्या मैदानात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भंडाऱ्यामध्ये सभा, सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उतरणार मैदानात। धाराशिवची जागा एनसीपीला दिल्यानं शिवसैनिक आक्रमक, 3000 गाड्या घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना। मी लोकांना मूर्ख बनवणारा नेता नाही, जे बोलतो तेच करतो, भंडारा गोंदियातल्या सभेत नितीन गडकरींचं विधान। साताऱ्याची जागा लवकरच जाहीर होईल, भाजपचे नेते उदयनराजे भोसलेंचं पुण्यामध्ये सूचक विधान। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 335वा बलिदान दिन, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, उदयनराजेंची मागणी। नाशिकच्या सिडकोत भरवस्तीत गोळीबार, तलवारी नाचवत टोळक्याकडून गोळीबार, सीसीटीव्हीत समोर। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अपघातामुळे वाहतूक ठप्प, 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, वाहतूक पोलीस मात्र गायब। राज्यावरती अवकाळीचं संकट कायम, मराठवाड्याला येलो अलर्ट तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट। गोंदियात विजांच्या कडकडाटासह अवकाळी, एकीकडे उकाड्यापासून दिलासा मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जेजुरीगडावर सोमवती अमावस्या यात्रेचा उत्साह, करा स्नानानंतर पालखी पुन्हा जेजुरीगडावर परतणार।